राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड संगमनेर। साई आदर्श मल्टीस्टेटच्या सन 2024 दिनदर्शिकेचं प्रकाशन शनिवारी 23 डिसेंबरला साई आदर्श संस्थेच्या सभागृहात पोलीस उपअधीक्षक डॉक्टर शिवपूजे यांच्या हस्ते पार पडलंय। यावेळी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, चेअरमन शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, किशोर थोरात, सुनील विश्वासराव, बाळासाहेब तांबे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाट, वेदांत कपाळे, धीरज कपाळे, दत्तात्रय दरंदले, पारस नहार, दत्तात्रय साळुंके, पत्रकार गणेश विघे, रमेश कुंभार यांची उपस्थिती होती। 10 वर्षांमध्ये साई आदर्श मल्टीस्टेटनं खूप प्रोग्रेस केलेला आहे। फक्त 10 वर्षांमध्ये 150 कोटीची ठेव, जवळपास 100 कोटीचं व्याज त्यांनी दिलेलं आहे आणि उलाढाल बघितली तर जवळपास 1000 कोटींची आहे। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने 10 वर्षांमध्ये त्यांनी आपला विस्तार केलेला आहे। आजच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। इथून पुढे सुद्धा आपला जो विस्तार आहे तो अशाच प्रकारे राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। गेली 10 वर्षांमध्ये 155 कोटी ठेवी हेच संस्थेचं खरं यश आहे। पतसंस्था चळवळ बदनाम होत असताना पारदर्शक काम करून भक्कम परिस्थिती आम्ही निर्माण केली। ग्रामीण भागात शाखा प्रस्थापित करून सेवा, सुरक्षा, विश्वास आणि विकास हे ब्रीदवाक्य घेतलं। संगणकीकृत आधुनिक सोयी सुविधा आम्ही देत आहोत। साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलाय, असं प्रास्ताविक करताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितलंय। वेदांत कपाळे यांची बँकेत उच्च अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल DYSP डॉक्टर शिवपूजे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला गेलाय। सूत्रसंचालन बापू तनपुरे यांनी केलं तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅनेजर सचिन खडके आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।